सातारा वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, यूट्यूबच्या थँक्स बटनचा अवश्य वापर करा। मान तालुक्यातील मसवड शहरात एकाच रात्रीत 4 ते 5 ठिकाणी घरफोडी, लाखो रुपयाचा ऐवज लंपास। परमपूज्य सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या पालखी दिंडीचे गोंदावले बुद्रुक येथून पंढरपूरकडे प्रस्थान। मेढा कुडाळ मार्गावरील मानकुमरे पॉईंटजवळ चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला, संपूर्ण गाडी जळून खाक, कोणतीही जीवितहानी नाही। महाबळेश्वर हरचंदीवाडीजवळ लोखंडी रोप तुटल्याने पोकलन, 50 फूट खोल दरीत कोसळून अपघात। महाविकास आघाडी सरकारकडून अन्यायाची वागणूक, सर्वसामान्यांच्या हितासाठी उठाव करावा लागला, आमदार महेश शिंदे। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी कास पठारावरील घाटाई देवीला घातले साकडे, देवीची केली पूजा। खासदार संजय राऊत हे शिवसेना वाढवण्याची नव्हे तर ते शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न करत होते, आमदार महेश शिंदे यांचा आरोप। कराड तालुक्यातील उमरज येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर सचिवपदी विश्वनाथ केंजळे यांची निवड। फलटण शहरात पालखी तळ आणि परिसरात पहिल्या टप्प्यात शहर स्वच्छता मोहीम सुरू। बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या अनुषंगाने कराड येथे कराड अर्बन बँकेच्या हॉलमध्ये पोलीस प्रशासनाने घेतली शांतता कमिटीची बैठक। पाटणसह कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। कराड तालुक्यातील मसूर येथील स्मशानभूमी सुशोभीकरण व घाट बांधणे या कामाचे आज मान्यवरांच्या हस्ते होणार भूमिपूजन। कराड तालुक्यातील शिवसैनिक महेश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्रीवर घेतली भेट। जावली तालुक्यातील मरळ मुरळे घाटात दरड कोसळली। पसरणी घाटात पिकअप गाडी दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली, झाडाला गाडी अडकल्याने चालक सुखरूप बाहेर पडला, मोठा अनर्थ टळला। मुख्य विद्युत वाहिनी तुटल्याने सातारा शहरातील सदर बाजार परिसरात मंगळवारी दिवसभर विद्युत पुरवठा झाला खंडित। सार्वजनिक मंडळ व घरगुती POP च्या गणपती मूर्तींना परवानगी द्यावी, कुंभार समाजाची सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोज पठाण यांच्या अध्यक्षतेखाली सातारा शहरातील विलासपूर येथे रक्तदान शिबिर व लसीकरण मोहीम संपन्न। आशा व गटप्रवर्तक युनियनचे मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू, सातारा जिल्हा परिषद समोर जोरदार निदर्शने। सातारा जिल्ह्यातील कोरोना व्हायरस अपडेट। सातारा जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 467 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली, यामध्ये 53 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले। सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत 25,92,294 नागरिकांची तपासणी करण्यात आली, यामध्ये 2,78,893 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला, यामध्ये 6,689 जणांचा कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे। सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 11.33%। सातारा जिल्ह्यात कोरोनावर उपचार घेत असताना आज 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला, असे असताना 9 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले, तर सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात 17 नागरिक कोरोनावर उपचार घेत आहेत। सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। धन्यवाद।